आज एक नवीन क्राईम स्टोरी आपण बघणार आहोत. कसं महालक्ष्मीने लग्न झालेलं असताना पदरात एक गोंडस 4 वर्षांची मुलगी असताना विवाह बाह्य संबंध ठेवून नवऱ्याला व मुलीला सोडून एकटं दुसऱ्या पाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून तिनं स्वतःचंच आयुष्य कसं बर्बाद केलं ते. चांगला नवरा सोडला, हातानेच आपला संसार मोडला, वेगवेगळ्या पुरुषांचा नाद केला आणि तिच्याच प्रियकराने बघा 59 तुकड्यांमध्ये तिच्या शरीराचे तुकडे करून तिच्याच फ्रीजमध्ये ठेवलेत. ते का, कसे, काय कारण होतं तिच्या हत्येमागे? का महालक्ष्मी तिच्या नवऱ्यापासून दूर झाली? का परिवाराने तिची साथ सोडली? ही संपूर्ण सत्य घटना आपण ह्याच व्हिडिओत बघूयात. मीना राणा आणि तिचा नवरा चरण सिंह हे दोघंही मूळचे नेपाळचे रहिवासी आहेत. 35 वर्षांपूर्वी ते बेंगळूरला आपल्या कामासाठी स्थायिक झालेत. काही काळाने त्यांना 2 जुळ्या मुलीही झाल्यात, ज्यात एकीचं नाव त्यांनी महालक्ष्मी तर दुसरीचं नाव लक्ष्मी ठेवण्यात आलं. त्यानंतर काही वर्षांनी उक्कम सिंह आणि नरेश हे 2 मुले देखील त्यांना झालेत. सगळं काही सुरळीत त्यांचं चालू होतं. मुलं देखील आता मोठमोठी होत होती, शाळा कॉलेजमध्ये जात होती. महालक्ष्मी आणि लक्ष्मी दिसायला सुंदर होत्या, कुणीही बघता क्षणी त्यांच्या प्रेमात पडेल अशाच काहीशा होत्या. मुली जेव्हा मोठ्या व्हायला लागतात तेव्हा प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी लागते, कारण तरुण मुली जेव्हा घरात असतात तेव्हा प्रत्येकाची चांगली तसेच राक्षसी नजर त्यांच्यावर असतेच. ह्या देखील मुलींवर होती, त्यात मुलींचेही वय वाढत होते. म्हणून महालक्ष्मीचे लग्न करून द्यायचा विचार तिच्या आई वडिलांनी केला. तिला स्थळ शोधत असतानाच हेमंत नावाचा मुलगा तिच्या आई वडिलांना महालक्ष्मीसाठी आवडला आणि महालक्ष्मीचा विवाह नेल मंगला येथे राहणाऱ्या हेमंत दास याच्याशी करून देण्यात आला. दोघेही खूप खुश होते, एकमेकांवर प्रेमही करत होते. हेमंत हा मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानात काम करत होता, तर महालक्ष्मी ही सध्या घरीच होती. परंतु घरी तिचं मन लागत नसल्यानं तिनं नोकरी करायचं ठरवलं. नवऱ्याने देखील तिला नोकरी करण्यासाठी परमिशन दिली. बऱ्याच ठिकाणी नोकरी शोधल्यानंतर तिला एक मॉलमध्ये काम करायची संधी मिळाली. दोघेही नवरा बायकोचा संसार हा खूप सुखात सुरू होता. महालक्ष्मीला काही दिवस नोकरी केल्यावर दिवस गेलेत. नवऱ्यानं तिची खूप काळजी घेतली, तिला खूप जीव लावले. हेमंतपासून महालक्ष्मीला एक मुलगी देखील झाली. परंतु मुलगी झाल्यानंतर 1 वर्ष त्या दोघांमध्ये समजूतदारपणा होता. मुलगी 1 वर्षाची झाल्यानंतर त्यांच्या दोघांमध्येही भांडणं व्हायला लागलीत. भांडणांचं कारण एकच होतं, हेमंतला नेहमीच आपल्या बायकोच्या मोबाईलमध्ये इतर मुलांचे फोन कॉल्स दिसायचे. मॉलमधून आपली बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून घरी यायची. ती जॉब करायला लागल्यापासून महालक्ष्मीमध्ये बरेच बदल झाले होते. घरी आली तरी ती फोनवर तासन तास बोलत असे. ही गोष्ट कुठेतरी हेमंतला खटकत असे. आपल्या बायकोचे बाहेर कोणीतरी सोबत अनैतिक संबंध आहेत असे आता त्याला वाटू लागले. एक नाही तर 3-4 मुलांसोबत आपली बायको बोलत असते ही गोष्ट त्याला आवडत नव्हती. जर त्या मुलांबद्दल तिला काही विचारलं तर कोणी तिचा फ्रेंड तर कोणी तिच्यासोबत काम करतोय असंच ती सांगायची. आता मात्र हेमंत नेहमीच चिंतेत राहायला लागला. आपली बायको आपल्याला धोका देत आहे असेच त्याला वाटत होते. म्हणून तो तिचा मोबाईलसुद्धा चोरून चोरून तिच्या न कळत बघत होता आणि त्यात त्याला एक नाव नेहमीच दिसायचं, अशरफ. हा तोच मुलगा होता जो हेमंतच्या बायकोला बाईकवर घरापर्यंत सोडत होता. त्याच्या बायको महालक्ष्मीसोबत अफेअर आहे असेच हेमंतला वाटायचे आणि याच अफेअरमुळे हेमंत आणि महालक्ष्मीमध्ये वाद खूप वाढलेत. अशरफ देखील हेअर ड्रेसर होता, मूळचा तो उत्तराखंडचा राहणारा होता. अशरफचीही महालक्ष्मीसोबत घट्ट मैत्री झाली होती. मैत्रीचं रूपांतर त्यांचं हळूहळू प्रेमात झालं.
ही गोष्ट मात्र हेमंतच्या लक्षात आली. आपली 4 वर्षांची मुलगी होती, तरी देखील तू मला धोका दिलास. आपल्या लग्नाला 5 वर्ष झालेत, तरी देखील तू परपुरुषासोबत विवाह बाह्य संबंध ठेवलेत, असा बायकोला बोलत हेमंत दुःखी झाला. तो तिला बोलला, मला तर अश्रफवर संशय आहेच. त्याच्या विरुद्ध मी पोलीस कोठडीत तक्रार दाखल केलीच. मला तुमच्या त्या नात्यासंबंधांची माहिती मिळालीच. मी त्यालाही ताकीद दिलीच. नवऱ्याचं बोलणं ऐकून ती आता चिडली. खरं तर इथे महालक्ष्मी सुद्धा चुकीची होती, परंतु सतत होणाऱ्या या भांडणांमुळे, कटकटींमुळे तीही कंटाळली आणि तिने हेमंतपासून दूर व्हायचं ठरवलं. खरं तर अफेअरमुळे हेमंत आणि महालक्ष्मी 2023 मध्ये म्हणजेच गेल्या 9 महिन्यांपूर्वी वेगळे झाले होते. त्यांची दोघांची ही 4 वर्षांची मुलगी हेमंत सोबत सोडून महालक्ष्मी बंगळूरच्या वॅलिक्वल भागात 3 मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर भाड्याच्याच एका फ्लॅट घेऊन राहत होती. खरं तर ते विभक्त होत असताना त्यांना दोघांनाही घरच्यांनी समजून सांगितले होते, पण महालक्ष्मी ऐकायलाच तयार नव्हती. त्यांच्यातील प्रेम संपलं होतं. आपल्या बायकोच्या अनैतिक संबंध ऐकून हेमंतनं देखील तिच्यापासून वेगळं राहणंच बरोबर आहे असे मनाशी समजावलं होतं. कारण जेव्हा त्याला आपल्या बायकोच्या अनैतिक संबंधांबद्दल समजले, तेव्हा त्यानंसुद्धा तिला खूप समजावून सांगितले, परंतु तिने त्याचेही काही ऐकले नाही. त्याने तिला भरपूर चान्स दिले होते, परंतु तरी देखील तिनं परपुरुषांसोबत आपली मैत्री तोडलीच नव्हती आणि म्हणूनच शेवटी ते नवरा बायको दोघंही एकमेकांपासून दूर झालेच. परंतु अजूनही त्यांचा घटस्फोट झालेला नव्हता. म्हणून महालक्ष्मी जरी दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला गेली होती, तरी ती 15 दिवसांतून महिन्यांतून आपल्या मुलीला भेटण्यासाठी आपल्या नवऱ्याच्या घरी जात असे, किंवा त्याच्या मोबाईलच्या शॉपवर मुलीला भेटण्यासाठी ती जात असे. महालक्ष्मी आता एकटीच राहत असल्यानं तिचे घरचे 15 दिवसात महिन्यात तिच्याकडे एखादा चक्कर मारत असे. तिची आई, तिची जुळी बहीण देखील 15 दिवसांनी तिला भेटायला तिच्या घरी त्या फ्लॅटवर जात असे, तिची विचारपूस करत असे. नवऱ्यापासून दूर झाल्यानंतर तिचा भाऊ उक्कम सिंग आणि त्याची बायको दीपिका हे दोघंजणही तिच्याबरोबर 15 दिवस राहिले होते. त्या भावाने सुद्धा तिला या गोष्टींवरून समजावले, ज्या तिच्यासोबत राहून त्यालाही खटकल्या होत्या. मात्र भाऊ आणि वहिनी या दोघांचाही महालक्ष्मीशी वाद झाला आणि नंतर हे दोघंही मराठहल्ली या ठिकाणी राहण्यास निघून गेले. महालक्ष्मीसुद्धा तिच्या आयुष्यात आता पुढे जात होती. आपल्या फ्लॅटमध्ये स्वतःच्या पैशांनी वस्तू देखील ती घेत होती. प्रियकर अश्रफ सोडून आता तिच्या आयुष्यात दुसरेही पुरुष येत होते, जे तिच्या अगदी जवळ होते. त्याच्यासोबत ती आपल्या फ्लॅटमध्येही एकटंच येत असे. महालक्ष्मी ही तिच्या घरात एकटीच राहत होती. तसंच फॅशन फॅक्टरीमध्ये ती आता टीम लीडर म्हणून काम करत होती. तिचे घरचे आपली मुलगी जिच्यासाठी आपण इतकं काही केलं, आपली बहीण जिच्यासाठी आपण आपला जीव ओवाळून टाकला, परंतु आपली मुलगी 4 वर्षाच्या मुलीला तिच्या नवऱ्याला सोडून दुसरीकडे एकटे राहते आहे म्हणून महालक्ष्मीचं कुटुंब आता तिच्यावर जरासं नाराजच होतं. त्यांचेही तिच्यासोबत काही गोष्टी जास्त पटतच नव्हत्या, त्यामुळे ती काय करते, ती काय करत नाही याच्याकडे त्यांचं साधं लक्षही नव्हतं. हो, पण शेवटी मुलगी आहे म्हणून एखाद्या महिन्यांतून ते तिच्याकडे चक्कर मारत असे, किंवा कधी कधी खूप आठवण आलीच तर एखादा फोन तिला ते करत असे. आता मात्र 15 ते 3 आठवडे होऊन गेले होते. महालक्ष्मीने न तिच्या नवऱ्याला एक फोन केला होता स्वतःच्या मुलीला विचारण्यासाठी की ती कशी आहे. न तिच्या आईवडिलांना न बहीण भावांना तिनं फोन केला होता आणि यांनीही कुणी तिला फोन केला नव्हता. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महालक्ष्मी तिच्या कुटुंबाला शेवटची 19 ऑगस्टला भेटली होती. तेव्हा त्या भेटीत मी माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे असे तिने तिच्या आईकडे सांगितलं होतं.
खरं तर तिचं लग्न झालेलं असून सुद्धा तिने जे काही बाहेर संबंध ठेवलेत कदाचित त्याचीच ही शिक्षा तिला भोगावी लागली असेल का। इकडे पण आता बरेच दिवस झाल्यामुळे जेव्हा तिच्या घरचे तिला फोन करत होते तेव्हा तिचा फोन स्विच ऑफ येत होता। मुलीचा फोन लागत नसल्यामुळे आता ते सगळेच चिंतेत होते। परंतु कधी कधी असं घडत असे म्हणून कुणीही ही गोष्ट जास्त गंभीरतेनं घेतली नाही। बंगळुरू 3 सप्टेंबरची ती भयानक रात्र। कर्नाटकच्या बंगळुरूचा वॅलिक्वाल परिसर तो। बंगळुरू या ठिकाणी श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं आपल्याला या कथेत पाहण्यास मिळालं। एका घरातून प्रचंड प्रमाणात वास दुर्गंधी येऊ लागली। त्यानंतर शेजाऱ्यांनी आणि त्या फ्लॅटच्या घर मालकाने या घरात राहणाऱ्या महालक्ष्मीच्या आई भाऊ आणि बहिणीलाही ही माहिती दिली। तातडीनेच ते सगळे महालक्ष्मीच्या घरी आलेत। फ्लॅटचा दरवाजा बंद होता। बेल वाजवून सुद्धा कोणीही दरवाजा उघडत नव्हतं। यामुळे ती आई आणि बहीण घाबरलेत। एक एक्स्ट्रा चावी आईकडे मुलीनं आधीच देऊन ठेवली होती कारण मुलगी जरी कधी घरात नसली तरी तिच्या आईला घरात येता येईल। त्या चावीनं महालक्ष्मीची आई बहीण तो दरवाजा उघडतात तेव्हा सगळ्यांच्या अंगावर समोरील ते दृश्य पाहून काटाच येतो। त्यांनी पाहिलं तेव्हा त्या घरात सगळीकडे किडे झालेले होते। संपूर्ण खोलीत रक्ताचे पुसटसे डाग होते। मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे व इतर वस्तू देखील अस्तव्यस्त खाली फरशीवर पडलेल्या दिसत होत्या। त्या हॉलमध्ये उभे राहणेही कठीण होईल एवढी दुर्गंधी त्या फ्लॅटमध्ये त्या तुकड्यांची येत होती। तितक्यात फ्रीजजवळ रक्ताचे डाग त्यांच्या डोळ्यांना दिसतात। महालक्ष्मीची आई जड पावलांनी फ्रीजकडे जाते आणि दरवाजा उघडताच समोरील फ्रीजमधील दृश्य बघून मोठ्यानेच किंचाळते आणि ओरडते कारण फ्रीजच्या आतमध्ये मुलीच्या शरीराचे 30 ते 40 बारीक तुकडे करून ठेवलेले होते तर फ्रीजच्या खालच्या बाजूस महालक्ष्मीचे कापलेलं मुंडकं होतं। वरती पाय होते। त्या आईचा आरडाओरडा ऐकून बाकीचे दुसरे शेजारी राहणारे लोक देखील तिथे पोहोचले। त्यानंतर याची माहिती महालक्ष्मीच्या भावाने तातडीनेच पोलिसांना दिली। महालक्ष्मीच्या घराच्या बाहेर आता खूप गर्दी जमली होती। तितक्यातच तिथे पोलीस देखील पोहोचले पण त्या खोलीत पोलीससुद्धा उभे राहू शकले नाहीत इतका वास येत होता। इतकी वाईट अवस्था तिथे महालक्ष्मीची झालेली होती। हे भीषण दृश्य पाहून ते लोकही घाबरलेत। पोस्टमार्टम हाऊसमधून काही लोकांना मदतीसाठी तिथे बोलवण्यात आलं। पोलिसांना मृतदेहाचे 59 तुकडे तिथे सापडले। घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले। त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला। महालक्ष्मीचा खून करणारा नेमका कोण होता हेच उत्तर सगळ्यांना हवं होतं। या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये 29 वर्षीय महालक्ष्मीची निर्दयी हत्या करण्यात आली होती। कुणालाही भनक लागणार नाही या रीतीनं अत्यंत क्रूरपणे हा प्रकार त्या फ्लॅटमध्ये घडला। पुढे सर्व काही व्यवस्थित सुरू होतं मात्र अचानक असे कसे घडले कुणालाच काहीच समजत नव्हतं। नवरा बायकोत गेल्या 9 महिन्यांपासून दुरावा आला होता म्हणून नवऱ्यानंच हे केलं असावं असा सगळ्यांचाच संशय होता। म्हणून पोलिसांनी तात्काळच हेमंतला विचारपूस करायला सुरू केलं कारण या हत्याकांडात या सगळ्यांमागे हेमंतचाच हात असावा असा संशय पोलिसांना होता कारण महालक्ष्मी आणि त्याचं एकमेकांशी पटत नव्हतं। यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महालक्ष्मीने नवरा हेमंत विरुद्ध मारहाणीची तक्रारही दाखल केली होती मात्र हेमंतने पोलिसांना जे काही सांगितले ते पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं। हेमंत म्हणाला की माझ्या बायकोचे अश्रफ नावाच्या हेअर ड्रेसरशी प्रेम संबंध होते। मला धोका देऊन ती त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवत होती। हेमंत नंतर आता पोलिसांचे संपूर्ण लक्ष अश्रफकडे वळले गेले। हेमंतच्या चौकशीनंतर पोलिसांनी अश्रफचा शोध घ्यायला सुरू केलं। अश्रफ हा बेंगळुरू येथे कामावर होता। पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले
बराच वेळ चौकशी करण्यात आली. त्याचा जबाब, गेल्या 20 दिवसांतील त्याचे ठिकाण, कॉल डिटेल्स, सगळे रेकॉर्ड आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीनंतर पोलिसांनी अश्रफशी चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले, कारण तिच्या मृत्यूशी त्याचा काहीही एक संबंध नव्हता. हेमंतसह महालक्ष्मीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात चौघा जणांवर संशय व्यक्त केला होता. अश्रफसह तिचे सहकारी मुक्ता, शशीधर आणि सुनील यांची नावे संशयित म्हणून दिली होती, कारण तिन्ही सहकाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी महालक्ष्मीसोबत वाद झाला होता. परंतु पूर्ण चौकशीनंतर ते देखील निर्दोष असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी परिसरात लावलेले CCTV कॅमेरे परत नीट तपासले. 2 सप्टेंबर रोजी रात्री 2 जण महालक्ष्मीच्या घरी स्कूटरवरून आल्याचं त्यात दिसलं. मात्र फुटेजमध्ये या दोघांचेही चेहरे नीट दिसत नव्हते. तपास असाच चालू राहिला. आता या हत्येत हेमंत किंवा अश्रफ यांची कोणतीही भूमिका नसल्याचं स्पष्ट झालं होतं. मग महालक्ष्मीचा इतक्या निर्घुळपणे खून करणारा तिसरा व्यक्ती कोण होता, याचं उत्तर आता पोलीस शोधत होते. पोलीस दिवस रात्र या प्रकरणाचा बारकाईने तपास करत होते. नंतर त्यांना एक सुगावा लागला. बंगळुरू पोलीस ज्या आरोपीचा शोध घेत आहेत तो देखील हेअर ड्रेसरच होता. महालक्ष्मीशी ही त्याचे जवळचेच नाते होते. हा हेअर ड्रेसर मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. महालक्ष्मीच्या हत्येनंतर तो सध्या भुवनेश्वर मार्गे पश्चिम बंगालमध्ये कुठेतरी लपलेला होता. त्याचं नाव मुक्तिरंजन. अखेर हा मुक्तिरंजन रॉय कोण होता आणि त्याने महालक्ष्मीची हत्या का केली असावी, यावेळी तो कुठे आहे, हे सर्व प्रश्न पोलिसांना तसेच सगळ्यांनाच जाणून घ्यायचे होते. महालक्ष्मी आणि मुक्तिरंजन यांचे प्रेम संबंध होते. दोघांचीही ओळख एका मॉलमधील कपड्यांच्या दुकानात झाली होती. तिथे महालक्ष्मी सेल्स पर्सन होती तर मुक्तिरंजन हा तिथला मॅनेजर होता. तो मूळच्या ओडिशाच्या फडी गावाचा होता. तो तिच्या फ्लॅटवरही जायचा. त्या दोघांमध्ये फिजिकल रिलेशन सुद्धा होते. महालक्ष्मी नेहमीच त्याच्याकडे आता माझ्याशी लग्न कर म्हणून डोकं लावत असे. पण मुक्तिरंजनने सुद्धा तिला ओळखले होते. नेहमीच तिच्या फोनवर मुलांचे फोन येणं त्यालाही आवडत नव्हतं, म्हणून तो तिच्यासोबत लग्न करूयात नंतर म्हणून तिला टाळाटाळ करायचा. ती नेहमीच त्याच्याकडे पैशांची मांग करायची आणि भांडणसुद्धा करायची. तिचा अगोदर लग्न झालेलं होतं हे सुद्धा त्याला माहिती होतं. तरी देखील तो तिच्या प्रेमात होता. परंतु ती त्याला खूपच मानसिक त्रास देत होती आणि तिच्या या त्रासाला तो कंटाळलेला होता. 3 सप्टेंबरच्या दिवशी रात्री तो तिच्या घरी गेला होता. नेहमीप्रमाणे त्यांच्यात याच गोष्टींवरून परत वाद झाले. त्यावेळी महालक्ष्मी माझ्या अंगावर धावली, माझ्यावरती ओरडू लागली, तिनं माझ्यावर हल्ला देखील केला. तिचे असले वागणे मला खटकले. मला तिचा प्रचंड राग आला आणि माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागलेत. त्यात संतापाच्या भरात मी तिचा गळा दाबला आणि तिला संपवलं. परंतु नंतर मला खूप पश्चाताप होऊ लागला. रागाच्या भरात त्यानं तिला मारलं होतं हे त्याला समजलं. परंतु आता काहीच मार्ग नव्हता. किती तास तो तिच्या जवळच तिथेच बसून राहिला. त्या मृतदेहाचे काय करायचे तो विचार करत होता. खूप विचार करून त्यानं तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये टाकलेत. लोकांना घरातून वास येऊ नये म्हणून त्यानं ती खोली स्वच्छ करण्याचाही प्रयत्न केला. त्याला महालक्ष्मीचे वागणे अजिबात आवडले नव्हते, पण जीव घेणं हे योग्य नव्हतं हे त्यालाही वाटलं. तिच्या खुनाचा नक्कीच त्याला पश्चाताप झाला. त्याला भीती वाटली म्हणून तो इकडे तिकडे पळत लपत होता. तो पोलिसांच्याही हाती लागत नव्हता. पोलिसांनी आता मुक्तिरंजनच्याच भावाला ताब्यात घेतले होते. मुक्तिरंजनचा लहान भाऊ सत्या याने पोलिसांना सांगितलं की मुक्तिरंजनने 3 सप्टेंबर रोजीच महालक्ष्मीची हत्या केली होती, कारण ते दोघंही रिलेशनशिपमध्ये होते.
महालक्ष्मीने लग्नाचा आग्रह त्याच्याकडे धरल्याने दोघांमध्येही दुरावा निर्माण झाला. सत्याच्या म्हणण्यानुसार 3 सप्टेंबर रोजी या मुद्द्यावरून दोघांमध्येही परत भांडण झाले होते. यानंतर मुक्तिरंजनने महालक्ष्मीचा गळा आवळून तिची हत्या केली. रात्री त्याने तिच्या मृतदेहाचे कुऱ्हाडीनेच तुकडे केले आणि रेफ्रिजरेटरमध्ये लपवून ठेवलेत. यानंतर तो बंगळुरूहून घरी आला. सत्या म्हणाला, माझा भाऊ गेल्या 9-10 दिवसांपासून माझ्यासोबतच इथे राहत होता. 3 दिवस माझ्याकडे राहिल्यानंतर त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याची माझ्याजवळ कबुली दिली होती. 2-3 महिन्यांनी महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्याचा त्याचा एक डाव होता. कारण सध्या तरी तो परिसर खूपच गजबजलेला असल्यानं तिच्या शरीराची विल्हेवाट लावणं त्याला शक्य नव्हतं. एका बॅगमध्ये ते तुकडे टाकून ते बाहेर घेऊन जाणं सुद्धा तिथून शक्य नव्हतं. म्हणून त्यानं तिथून पळ काढला. बंगळुरूतून पळ काढण्यापूर्वी मुक्तिरंजननं आपल्या भावाला महालक्ष्मीची हत्या केल्याचं सांगितलं होतं. तू देखील इथून काही दिवस पळून जा आणि लपून बस, कारण पोलीस तुझ्याकडेही येऊ शकतात. माझ्यामुळे तुलाही त्रास होऊ शकतो, असे देखील त्यानं आपल्या भावाला सांगितलं होतं. तिथून पळून जाण्यापूर्वी 24 सप्टेंबरला तो स्वतःच्या घरी परतला होता. काही वेळ घरी थांबला. प्रियसीला मारल्याचं कुठेतरी गिल्ट त्याच्याही मनात होतं. म्हणून त्यानं आईकडे आपण एका स्त्रीची हत्या केली असल्याची कबुली दिली. तो त्याच्या आईसमोर ओक्साबोक्सी खूपच रडला. आपल्या आईसमोर त्यानं त्याचं मन पूर्णपणे मोकळे केले. मला महालक्ष्मी खूप आवडत होती. माझं तिच्यावर खूपच खरं प्रेम होतं. मात्र ती माझ्याशी अजिबातही नीट वागत नव्हती. महालक्ष्मी मला अपहरणाच्या प्रकरणात अडकवू पाहत होती. मी तिच्यासाठी खूप पैसे खर्च केले आहे. मात्र तिला माझी कदर नव्हती. त्यामुळेच मी तिची हत्या केली आहे. आईला त्यानं त्या दिवशी सगळं काही खरं सांगितलं. त्यानंतर तो स्वतःची स्कूटी लॅपटॉप घेऊन घरातून निघाला. कुणालाही काहीही न सांगता त्यानं त्याचं घर शेवटचं सोडलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आणखीन तीव्र केला. मुक्तिरंजन सध्या ओडिशात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथक सतर्क झालं. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी भद्रक शहरात पोलिसांना मुक्तिरंजन रॉय याचा मृतदेह सापडला. कारण मुक्तीनं आत्महत्या केली होती. पोलिसांना त्याच्याजवळ एक डायरी आणि मृत्यूची नोंद देखील सापडली. त्याने डायरीमध्ये काय लिहून ठेवले आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात. पण त्याआधी 21 सप्टेंबर रोजी 29 वर्षीय महालक्ष्मीचा छिन्न विछिन्न मृतदेह शवविच्छेदनासाठी बंगळुरूतील बोरिंग नावाच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता. शवागारातील खोली आणि फ्रीजमधून सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे मोजले असता आरोपीने महालक्ष्मीचे 30-40 नव्हे तर 59 तुकडे केल्याचे उघड झाले. हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर खोली आणि बाथरूम साफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती राहत असणारा परिसर अत्यंत गजबजलेला असल्यानं बहुधा त्याला मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याची संधी मिळाली नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह महालक्ष्मीच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर बंगळुरूमध्ये तिच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनाच्या घटनेनंतर मुक्तिरंजन रॉय हा बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी 4 पथके ओडिशात पाठवली होती. मुक्तीने 1 सप्टेंबरपासून कामावर येणे बंद केले होते. महालक्ष्मीचा कामाचा शेवटचा दिवसही 1 सप्टेंबरलाच होता. पोलिसांनी सांगितले की मुक्ती हा महालक्ष्मी काम करत असलेल्या टीमचा प्रमुख होता. 2 दिवसांपासून महालक्ष्मीच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. तिच्या प्रियकराने डायरीत लिहिले होते की मी माझी मैत्रीण महालक्ष्मीचा 3 सप्टेंबर रोजी रात्री खून केला आहे. मी तिच्या वागण्याला खूप कंटाळलो होतो. त्या रात्री माझे तिच्याशी वैयक्तिक कारणांवरून भांडण झाले. मी तिच्यासाठी बरेच पैसे खर्च केले, परंतु तिने माझी कदर केली नाही. लग्नासाठी ती हट्ट करायची,
कधी कधी मला ब्लॅकमेल सुद्धा करायची, तरीही मी तिच्या सोबतच होतो। पण त्या दिवशीच्या रात्री मी तिच्या काही गोष्टींना नकार दिला आणि महालक्ष्मीने माझ्यावरच हल्ला केला, मला ती मारू लागली। तिचे असले वागणे मला अजिबातही आवडले नाही। त्याच गोष्टीचा राग आल्यानं मी तिची हत्या केली। त्याने आपल्या डायरीत पुढे लिहिले की तिची हत्या केल्यानंतर मी तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे केलेत आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेत। लोकांना वास येऊ नये म्हणून मी ती खोली पूर्णपणे स्वच्छ करण्याचाही प्रयत्न केला। मला नंतर तिच्या खुनाचा नक्कीच पश्चाताप झाला, कारण मी रागाच्या भरात जे काही केलं होतं ते अगदी चुकीचं होतं। मला खूप भीती वाटली म्हणून मी इकडे तिकडे पळतच सुटलो। पोलीस आरोपी मुक्तिरंजन रॉयची माहिती गोळा करत असताना त्यांना ही सुसाईड नोट त्याच्या डायरीत तिथेच सापडली। मुक्तिरंजनने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली। ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला। तो बुधवारी पांडी गावात पोहोचला होता आणि घरीच थांबला होता। नंतर तो दुचाकीवरून घराबाहेर पडला होता। स्थानिक लोकांना त्याचा मृतदेह तिथे सापडला होता आणि त्यानं महालक्ष्मीला मारले असे स्वतःच्या भावाला आणि आपल्या आईला सांगूनही ठेवले होते। त्याचबरोबर डायरीत एक सुसाईड नोट सुद्धा त्यानं लिहून ठेवली होती, ज्याने महालक्ष्मीच्या खुनाचं गूढ उलगडलं। मुक्तीने स्वतःच या सगळ्या घटनेला घाबरून आत्महत्या करून स्वतःलाच शिक्षा करून घेतली आणि महालक्ष्मी सुद्धा हे जग सोडून कायमचंच निघून गेली। कुणालाही अशा वेदना भोगायला लागू नये ज्या तिनं मेल्यानंतर भोगल्या। 59 तुकड्यांमध्ये तिचे संपूर्ण शरीर विभागले गेले, शरीराचे बारीक बारीक तुकडे केले गेले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले गेले। काहींना किडे देखील लागले। इतका शेवट तिचा भयंकर झाला। कदाचित तिच्या कर्माचेच फळ तिला मिळाले असे बोलायला हरकत नाही। भरलेला संसार सोडून, 4 वर्षांचं बाळ सोडून, प्रेम करणारा नवरा सोडून तिने जो मार्ग पत्करला तो चुकीचा होता आणि कदाचित म्हणूनच तिला ही शिक्षा भोगावी लागली। परंतु कुणी कितीही वाईट असलं, कुणी कितीही वाईट वागलं, त्याला जिवंतपणे मारून टाकणं हे योग्य नाही किंवा शेवटचा पर्याय नाही। त्यातली त्यात असे तुकडे करून आपला गुन्हा लपवणं अजिबातही चांगलं नाही। कुणाचा जीव घेणे, त्याला मारून टाकणे हे तुमच्या हातात नसतं, त्यामुळे कायदा हातात घेऊ नये। स्वतःच्या माथी पाप करून घेऊ नये। एकमेकांसोबत पटत नसेल तर स्वइच्छेने एकमेकांपासून दूर व्हावे। तरीही समोरच्या पासून काही त्रास होत असेलच तर घरच्यांना तो सांगावा। तुमच्याकडून प्रयत्न करून सुद्धा असे प्रश्न सुटत नसतीलच तर सरळ पोलिसांचे दरवाजे खटखटावेत, कोर्टात जावं आणि आपल्याला न्याय मिळवून घ्यावा। परंतु स्वतःच्या मनाने असले वाईट कृत्य करू नये, ज्याची शिक्षा पुढे जाऊन तुम्हालाच तसेच तुमच्या घरच्यांनाही होते। जी महालक्ष्मीने तिच्या आयुष्यात केलं असे अनेक स्त्रिया लग्न झालेल्या असतानाही आपल्या आयुष्यात आजकाल करत असतात। म्हणून प्रत्येकाने वेळीच सावध व्हा, आपल्या संसाराकडेच नीट लक्ष द्या। नाहीतर पहिली श्रद्धा वालकर फ्रीजमध्ये होती, आजूनही त्यानंतर दुसरे काहीही तसेच प्रकरण घडलेत आणि आता महालक्ष्मी सारखे तुमचे नको घडायला। डोळे उघडा आणि आपल्या संसाराकडे तुम्ही नीट लक्ष द्या। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते, महालक्ष्मीची चुकी होती किंवा नाही? तिनं आपला संसार सोडून दुसऱ्या मुलाच्या मागे लागणे बरोबर होते का? मुक्तिरंजननं महालक्ष्मीच्या सोबत जे काही केलं ते योग्य होतं का? तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच खाली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका। बेंगलोरच्या या महालक्ष्मी केसबद्दल तुम्हाला काय वाटतं मला भरभरून कमेंटमार्फत सांगायलाही तुम्ही विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये। तोपर्यंत या स्टोरीला लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचेही कोणी जवळची व्यक्ती असं करत असेल तर हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा, जेणेकरून कुणाचं तरी घर बर्बाद होण्यापासून वाचेल। चला, धन्यवाद।